ऑन साईडला क्षेत्रक्षण शॉर्ट पॉईंट लेग शॉर्ट लेग आपण आता शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्रक्षण मिड विकेटला मिड ऑनला क्षेत्रक्षण तैनात ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन एक क्षेत्रक्षण बॅकवर्ड पॉईंट पॉईंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला क्षेत्रक्षण तैनात आहे गेम ऑन प्रवीण गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला राकेश पहिला चेंडू बॅकफुट गेले होते कट करायचे तर डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते वेगवान चेंडू होता राकेश यांनी वृत्ती घेत जोडी प्रवीण उर्फ बाला गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द गट मारा करतोय डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून बॉटमला चेंडू लागतोय विकेटची संधी आहे इथे नॉट आउट संजय सावंत उर्फ लॅबो सर बघा किती योग्य निर्णय देत आहेत एक धाव कंप्लीट केली अन्यथा थोडं जरी जर आपण किंचित जरी मागे राहिला असतं तर कदाचित ऋतिकला मैदान सोडावं लागलं असतं एक आपण तर सिके सिंगल इथून पूर्ण केली आणि तिची सिंगलमुळे विकेट देखील गेलं असं खातं उघडलं होतं राकेशच्या माध्यमातून आपलं स्वतःचं आणि कोणी संघाचं साकेलला बॅटर आपण पाहू शकतो ऋतिक डावखुरा बॅटर आहे ऋतिक पाटील राकेश ठोंबरे ही जोडी ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आपण पाहू शकता थोडस क्षेत्रक्षमध्ये बदल करतोय करण पण ज्ञानेश्वर म्हात्रे एक चांगले क्रिकेटर पर्टिक्युलरचे प्रल्हाद ठाकूर यांना विनंती करतो या ज्ञानेश्वर म्हात्रेच्या चेहऱ्यावरती ना सुमित हसेच एक सामना जिंकलाय ना विजयदादा स्मृतीचषक मध्ये चेंडू फटका फसलाय झेलची शक्यता आहे आणि बॅटर बाद होतो ऋतिक ज्ञानेश्वर म्हात्रे आणि आपण पाहू शकतो या वेळेला अजून कमच्या मान्यवर प्रल्हाद ठाकूर यांना विनंती करतो या आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे बॅटर बाद होतोय तर नवीन बॅटर येतो तिसऱ्या क्रमांकावरती भूषण येतो यश मिळालं आपण येते प्रवीणला ऋषभ म्हात्रे यांचा देखील आपण जर सामना आहे मॅच आहे टुर्नामेंट मध्ये आपण पाहू शकता विजयदादा स्मृतीचषक मध्ये ऋषभ म्हात्रे तुम्हाला बेस्ट ऑफ लक चांगले क्रिकेटर आहेत एक चांगलं व्यक्तिमत्व स्ट्रायकरला बॅटर येतो भूषण प्रवीण पडत गोलंदाजी मार्कवर चेंडू जबरदस्त गोलंदाजी वेगवान चेंडू फेकलाय बॅटर कडे काही उत्तर नव्हतं डॉट चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी बघायला मिळते प्रवीणच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी खरं खेळपट्टीचा विचार केला सेनानी मातीने बनवली खेळपट्टी तिचा फायदा करून घेतो यावेळेला प्रवीण स्पिन आक्रमण आपण पाहू शकता वेगवान गोलंदाजी बघायला मिळते तसी डाऊनच्या मध्ये फुल टॉस चेंडू ड्राईव्ह केला यावेळेला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह चेंडू चालला डीप लॉंग ऑफ रिजन मधून सीमा रेषेपार दमदार चौकार षटक चालू आहे दुसऱ्या फेरीतली मॅच आपण पाहतोय पहिली मॅच आपण काही कारण असं खेळतोय पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता प्रवीण भूषण चेंडू आडव्या बॅटने सुरेख टायमिंग चेंडू चाललाय मिड विकेट सीमा रेषेपार दणदणीत चौकार जेणे मगाशी आपण आता बॅटिंग करताना चिन्मय आणि करणने तब्बल 52 धावांची भागीदारी केली होती चिन्मय पाटील कोपरसंघ विरुद्ध 52 धावांची भागीदारी केली होती तो चिन्मय पाटील पुणे त्या गोलंदाजीत यश मिळून देतो कपायचंय ऑन साईडला क्षेत्ररक्षण पॉईंट लेगला क्षेत्ररक्षण एक क्षेत्ररक्षण स्क्वेअर लेगला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेटला एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट एक क्षेत्ररक्षण
कव्हरला आपण पाहू शकता शॉर्ट कव्हर रिजन मध्ये एक क्षेत्रक्षण कव्हर पॉइंट सीमेरीच्याकडे जाईना डीप कव्हरला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता एक लॉंग ऑफला गोलंदाजी मार्क चिन्मय चेंडू यावेळेला आपण त्या थोडासा ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग केलं वाईड आर्कचा वापर केला चांगली गोलंदाजी बघायला मिळते फुटवरचा वापर होत नाही राखेतचा काहीतरी भूषण बातचीत करतोय यावेळेला कशा प्रकारे तुला बॅटिंग करायचे कोणी बी संघ आज जर बघितलं तर तीन संघ खुनीचे खेळताना दिसत आहेत एक पालेगाव इथे आपण तर एक पनवेल विभागात चिन्मयपणे गोलंदाजी मार्कवर टाकला राकेश पुन्हा एकदा आपण कॉर्ब्यांचा अपील होत आहे या वेळेला कॉर्ब्यांचा अपील तुम्ही प्रमुख पंचाकडे करा मेन पंचांकडे तुम्ही अपील करू शकता यस बाद बॅटर बाद होतोय या वेळेला राकेश बॅक टू पवेलियन झड पावलानी मैदान सोडतोय स्वतःवरती नाराज होतोय झेल पकडला आपण त्या यशरक्षक करणने यश मिळालं चिन्मयला आता पाहायचंय वेग कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय फाय विकेट हॉल आहे करणनी झेल खूप चांगला पकडलाय चिन्मय पुणे गोलंदाजी मार्कवर देसाई गाव एणेकडून राईट आर्म ओ तिकडनं मारा भरतोय चांगला चेंडू होता पुन्हा एकदा चांगला चेंडू होता आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला डॉट चेंडूची समाप्ती चिन्मयची लाईन आणि लेन्स बघितली ना ऑप्शनच्या बाहेर चेंडूला पिचिंग करतोय तिथून आमंत्रित करतो की मोठे फटके मारा तुम्ही जबरदस्त गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी नियंत्रण गोलंदाजी पण तर चिन्मय गोलंदाजी मार्क स्ट्राईकला विवेक विक ठोंबरेला आपण पाहू शकता फुलटॉस आहे सरळ बॅटने खेळून देऊ काढला गेला चेंडू सरळ चाललाय साईड स्क्रीन वरती वन बाउंड चेंडू चाललाय सीमारच्या पार चौकार धावपळ करती 13 दोन गडी बाद 13 अशी धावसंख्या खोनी 20 संघ प्रथम बॅटिंग करतोय नाणेफेकी गमावल्यानंतर चेंडू पुन्हा एकदा स्लॉग स्लिपचा फटका खेळायचा होता पंच वाईड इचे खून करत आहेत वन तर्फाने भर धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकता या वेळेला 14 धावा लोअर फुलटॉस कार्पेट ड्राईव्ह चेंडू चालला मिड विकेटला थोडासा फंबली झाला दोन धाव होत आहेत का पाहायचंय गुड रनिंग बिटवीन द विकेट होते का पाहायचं इथे एक्स्ट्रा धाव मिळते का पाहायचं आणि एक्स्ट्रा धाव देखील आली आता एकूण 3 धाव आल्यात धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकतो या वेळेला 17 धावा धावा धावपळ करते आपण पाहू शकता चिन्मय पुणे गोलंदाजी मार्कवर साकेलला बॅटर आपण पाहू शकता भूषण त्याचं भूषण कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून भूषण आणि विवेक जोडी हा चेंडू अपीस खेळलाय सुरेख फटका एक्स्ट्रा कावरला जातो चेंडू चांगलं क्षेत्रक्षण निलेश येतो चेंडूला उचलतोय फेकी करतोय धावसंख्या 2 ने मारते धावसंख्या धावपळ करते आपण पाहू शकतो 19 धावा जबरदस्त बॅटिंग करतोय भूषण ना खूप चांगली बॅटिंग करतोय दोन चौकार दाखवले आता टुडी खूप चांगला फटका बघायला मिळाला तुषार पाटील देखील येत आहेत किर्चा माता क्रिकेट संघ जुनी डोंबिवली विपक्ष भोपारी मॅच आपल्याला बघायला मिळणार तुषार पाटील स्वागत आहे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आता मला वाटतं तुषार पाटील फिटनेसकडे लक्ष दिलंय नाही देणं गरजेचं देखील आहे कारण तुषार पाटील ना जुनी डोंबिवली संघाचा आपण म्हणले तर कोहिनूरचा हिरा आहे तुषार पाटील जर मैदानात थांबलं तर काय करेल सांगू शकत नाही यज्ञेश ठाकूर खूप खुश आहेत तर जितेश पाटील यांच्या शुभ हस्ते ज्ञानेश्वर म्हात्रे यांचा सन्मान केला जाणार आहे
अमोल येते गोलंदाजी मार्कवर. तर श्रद्धांजली चषक आपण पाहिले तर गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून 31 जानेवारी ते आपण 5 फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. 6 दिवसीय स्पर्धा, अपकमिंग टूर्नामेंट. श्रद्धांजली चषक गिरिजामाता क्रिकेट संघ जुनी डोंबिवलीच्या माध्यमातून. चेंडू यावेळेला आपण बोलले तर फ्रंट फुटर आले होते, चेंडूला खटकाराचा होता, डॉट चेंडूची समाप्ती. प्रथम पारशिक 2 लाख रुपये, द्वितीय पारशिक 1 लाख, तृतीय पारशिक आपण 50, चतुर्थ पारशिक 50, म्हणजे तब्बल जर विचार केला तर 4 लाखाची स्पर्धा. आणि मालिकावीर साठी आपण बाईक, गेल्या वर्षी तुषारच्या बाबाने आपण नातवाच्या नावाने बाईक दिली होती आम्हाला आपण त्या स्पर्धेमध्ये. अमोल पुणे गोलंदाजी मार्कवर. चेंडू जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळालाय, चेंडूला बाहेर काढला लेग ब्रेकच्या माध्यमातून, चांगली गोलंदाजी बघायला मिळते. अमोलकडे लेग ब्रेक ऑफ ब्रेक चेंडू टाकू शकतो, गुगली पण टाकतो, रॉंग वन देखील टाकू शकतो, इतके चेंडू आहे त्याच्याकडे. अमोल पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. आता सरळ चेंडू फेकला जाता यावेळेला, विकेट मिळाला असता करण मात्र डायरेक्ट हिट करत, करणला माहिती आहे आपण तर बॅकिंग नाहीये. प्रल्हाद ठाकूर यांचा सन्मान केला होता व्यासपीठावर. सिद्धांत मात्रे या आपल्या शुभास्थापन त्यांचा सन्मान करू. अपकमिंग टूर्नामेंट गिरिजामाता क्रिकेट संघ आयोजित श्रद्धांजली चषक 31 डिसेंबर ते 5 फेब्रुवारी, 6 दिवसीय क्रिकेटचा महाकुंभ मेळा. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते. आता बघा थोडस ना गती कमी केली, शॉर्ट पिच चेंडू टाकला आणि डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून भूषणला फटका खेळत होता. डॉट चेंडूची समाप्ती. आतापर्यंत 4 चेंडू फेकले, एकच जाऊ दे. भोपरचे कॅप्टन देखील येते. 1 मिनिट जरा थांबायचं आहे, थांबा जरा, आपण नंतर सन्मान करू. फक्त चालत चालत चेंडू टाका, आपण षटक संपल्यानंतर आपण टाकू सन्मान करू. तर मी कॅमेरामॅनला ना जी मॅचची क्षणचित्र ती टिपता येत नाहीये. अमोल गोलंदाजी मार्कवर, 3रा षटक प्रगतीपथावर, चांगली गोलंदाजी करतो. स्ट्रायकरला भूषण लापट पाहत होता, काय जबरदस्त गोलंदाजी करतोय. चेंडू यावेळेला आपण पाहू शकता, पंच व्हाईट चुकून करता आहेत जास्त. आपण तर बाहेरून चेंडूला आतमध्ये आणलं होतं. धावसंख्या 10 पर्यंत आपण पाहू शकतो, 20 धावा, 21 धावा. जबरदस्त गोलंदाजी, आता स्टन साठी खेळले होते पण चेंडू सरळ गेला. डॉट चेंडूची समाप्ती, कारण अमोल कारण यासाठी जाणला जातो. रुपेश पाटील विनंती करतो, या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी, अमोलची गोलंदाजी आवडल्यास तर टाळ्याहून देते. या षटकात धावा दिल्यात फक्त आणि फक्त आपण बोलले तर 2 धावा दिल्यात, एक त्याच्यामध्ये वाईड आहे आणि 1 धावा आपण तर बॅटच्या स्वरूपात. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी, काय गोलंदाजी केली, टिचून गोलंदाजी केली. कदाचित केशव कळण आले आणि त्याचा फरक पडला अमोलच्या गोलंदाजीवर. जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी. अंतिम षटक कोण घेऊन त्याला पाहायचं सर? भोपाळच्या कॅप्टन सज्जराज, जुनी डोंबिवलीच्या कॅप्टन देखील सज्जराज. तर अंतिम षटक आता कोण घेऊन येतं पाहिजे? तुषार पाटील. नंतर आपल्याला चांगलं बॅटल बघायला मिळेल. टॉस देखील आम्ही करणार आहोत पण इनिंग ब्रेक मध्ये करू. बलुद्धाजी मार्कवर, करण पाटील येतो. करण गोलंदाजी मार्कवर, चेंडू ऑन साईडला पुन करायचा होता, व्यवस्थित चेंडू मिळत नाही. स्वतः गोलंदाज जातोय फॉलो थ्रू मध्ये, चेंडूला फीड करतोय. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 22. जय गावदे क्रिकेट संघ भोपर विपक्ष आपण मॅच पाहणार आहोत. जुनी डोंबिवली
रणजीदा पाटील देखील आले, त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. एक चांगलं अच्छेंडू लिडिंग आहे या वेळेला, चांगला स्टॉप, खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं या वेळेला. दर्शन आहेत, अन्यथा तिथून चेंडू निघून गेला असता तुषार पाटील चौकार बघायला मिळाला असतं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. वेताळेश्वर क्रिकेट संघ आज दे संघ खरं चार्जअप संघ झालाय. खरं तू जी अमोलनी गोलंदाजी केली ना, तिथून मात्र खऱ्या अर्थाने कमबॅक केलंय. खरं ना पर्यंत गोलंदाजी मार्कवर विवेकला काहीतरी करावं लागणार आहे. चेंडू बाकेत फक्त आणि फक्त आता आपण बघितलं चार आक्रमण करावं लागणार आहे. चेंडू पुन्हा एकदा ऑन साईडला पुल करत होता. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. धाव संख्या 10 फलक आपण पाहू शकता या वेळेला 24 धाव. अंतिम षटकातील 3 चेंडू बाकी, चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात धाव आले तर 9, त्यानंतर धाव आले आपण म्हटलं तर चिन्मयच्या 10, नंतर अमोलनी काही षटक टाकलं, 2 धावांचं षटक, जबरदस्त कमबॅक. संघर्ष काय असतो ना क्रिकेट खेळामध्ये ते अमोलनी दाखवून दिलं. दबाव होता कारण चिन्मय त्यांचा चांगला अष्टपैलू खेळाडू, त्याच्यावरती आपण त्या धावा आल्या त्याच्या षटकामध्ये. जगावदे भोपर विपक्ष गिरिजा माता क्रिकेट संघ झोन बोलीमध्ये मॅच असणार आहे. ही पहिली मॅच होती पण काही कारणास्तव मी ती शेवटची मॅच खेळतोय. हा चेंडू हुक करत होता, लिडिंग येते या वेळेला. चेंडू नुमाइन लाइन्स मध्ये पडतोय. बॅटर इथून बाद होतोय. धावा झाले, धाव फलक 2 ने पुढे सरते. धाव संख्या थांबा आपण पाहू शकता. चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण जर विचार केला तर आता 2 चेंडूचा खेळ बाकी. नवीन बॅटर समीर येतोय, समीर पाटील. भूषण बाद झालाय, चांगली बॅटिंग केली भूषणने, तब्बल धावा केल्या आपल्या संघासाठी. करण गोलंदाजी मार्कवर स्ट्राइकला विवेक, चेंडू पंच नोची खुणू करताय. धावा दिला, धाव फलक 27. विवेकनी काय केलं, नो चेंडू. बघा बॅटे कृपया ना डगआउट मधनं कोणी आवाज देऊ नका, कोणी बी संघ, अन्यथा तुम्हाला पॅरालाइज केलं जाईल, पेनल्टी लागेल. येणारा चेंडू फ्रीट धावत असणार आहे, मेजवानी असणार आहे. सागर पाटील आता इथून धावत मेजवानी कबूल होते का पाहायचंय. करणला आता काहीतरी विचारपूर्वक चेंडू फेकावा लागणार आहे. विवेक एक आक्रमक बॅटर आहे. चेंडू वेगवान चेंडू, इथे मात्र विकेट मिळू शकते. बॅटर बाद. आता चेंडू बाकी फक्त आणि फक्त आपण मिळले तर एक गुणलेखक देखील पाहू शकता. आयुष म्हात्रे, आयुष म्हात्रेला पाहिलं ना तर मला विजय फुलेरीची आठवण येते, कोहलीचा पॅकर. नाही तशाच प्रकारची शैली आहे, चेहरापट्टी तशाच प्रकारची. अंतिम चेंडू, चला टॉस साठी देखील सज्ज राहते तुषार पाटील आणि भोपरचा कॅप्टन. गावदे क्रिकेट संघ भोपर विपक्ष, आपण आता गिरिजा माता क्रिकेट संघ जुळून बोली. अंतिम चेंडू, हा चेंडू हुक केला यावेला, प्रॉपर टायमिंग होतं का पाहिजे. क्षेत्ररक्षक तिथे आहे, बॅटर बाद होतोय. स्क्वेअर लेगला आपण म्हणतो अमोल आहे, फटका चांगला होता पण ताकद थोडीशी कमी पडली. 27 धावा दिल्यात, 28 धावांचं लक्ष. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. चला तुषार या, भोपर संघाचे कॅप्टन या टॉससाठी. 27 झाले आहेत, 28 लक्ष. मॅच जशी सुरू होईल तर जाऊया दुसऱ्यासाठी आमचे साथी समालोचक. आज आपण बोलले तर ज्यांचा आवाज आपण काल देखील ऐकला आज देखील ऐकतोय, विशाल पाटील सरवली यांच्याकडे. धन्यवाद डीजे.
अगदी बघितलं गेलं तर दुपारच्या सत्राचा माहोल बनवला या संगीताने. पण खऱ्या अर्थाने बघितलं गेलं होनेस्टली इमानदारीने सांगायचं झालं तर एकच गोष्ट आपण म्हणू शकतो की जीवनामध्ये बघा प्रेमाचा नशा अगदी धोका देऊ शकतो, बट मेहनतीचा नशा हा फक्त एकच गोष्टीवरती जाऊन थांबतो, ते म्हणजे यशाचं शिखर. सो जीवनामध्ये मेहनत करा आणि सध्याच्या घडीला अफाट मेहनत केली गेली टीम आज देशा माध्यमातून, भरपूर चांगली गोलंदाजी झाली. प्रवीण, त्याच्यानंतर आपण उल्लेख करू चिन्मय, त्यानंतर अमोल, करण, असो प्रत्येकाने इम्प्रेस केलं. अगदी आपण बघितलं गेलं तर जर आपण फक्त अमोलला सोडून दिले तर त्यानंतर तिन्ही गोलंदाजांना एक एक सफलता देखील मिळाल्या. सलामीशी जोडी नो चेंजेस, करण आणि त्याच्या समेत आपण चिन्मयला पाहतो. करण अगदी लास्ट मासा हिरो, तब्बल दोन सफलता देखील त्याला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर अगदी त्याने 31 धावा देखील बनवल्या होत्या. ही स्पर्धा आपण सुपर स्पोर्ट्सच्या माध्यमातून ऑल ओव्हर वर्ल्ड इथनं टेलिकास्ट करतो. दीपू मुंडे, त्यांची ऑल टीमचा देखील भरपूर चांगला वर्क या स्पर्धेमध्ये आपण बघितला. पहिलं षटक इथनं तयार होतो विवेक स्ट्रायकिंग एंडला करत असतील. 27 धावांचं लक्ष असा दिवस खऱ्या अर्थाने गोलंदाजांच्या नावावरती राहिला, कारण रन्स इथनं बनत नाहीयेत. पहिला बॉल ओव्हर द विकेट, पहिलाच बॉल फुल टॉस होता, ड्राईव्ह केला, बीट केला फिल्डरला, आउट फील्ड देखील फास्ट आहे. हा बॉल थांबणार नाहीये बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिलाच बॉल वरती इथं सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करणच्या बाटमधनं हा चौकार. पाकफुटला जाऊन खेळायचं होतं, टप्पा पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. डॉट बॉल असेल, चौकारानंतर अगदी हा डॉट बॉल येतो. बघा बॅटिंग थोडीशी खराब झाली, कारण पहिल्या सत्रामध्ये बघा कुठे ना कुठे तुम्हाला 40 पर्यंत पोहोचायचं होतं, बट रन्स अगदी 10 ते 15 मिनिटे कमी बनवल्या. अगदी 28 धावांचं लक्ष आहे. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला अगदी खाली क्षेत्र, फिल्डरसाठी आता चेज असेल. इथे फिल्डर देखील प्रयत्न करतात, ऍट दी एंड जोपर्यंत इथं बॉल फील्ड केला जाईल तोपर्यंत या बॉलवरती देखील दोनदा इथे कम्प्लीट केला गेला. बघा जेव्हा आपल्याकडे प्रेशर अगदी नसतो ना तेव्हा अगदी आपण अगदी फ्रीली माइंडेड बॅटिंग करू शकतो, ती गोष्ट इथे पाहायला मिळाली. दोनदा आणखीन आदरणीय विजयदादा ठाकूर साहेब त्यांचं देखील इथे शुभ आगमन होतं. साहेबांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं, आपलं देखील हार्दिक स्वागत. सनराईज चषक 2023 मध्ये लोबो फुल टॉस बॉल, बॉटम हँडचा भरपूर चांगला वापर केला गेला. एक सिंगल रन दरम्यान इथून घेतली गेली. आता दोन्ही फलंदाज अगदी माहिती आहे प्रेशर नाही, अगदी संयमी क्रिकेट आपण इथं खेळू शकतो, अगदी डिफेन्सिव्ह क्रिकेट आपण खेळू शकतो. एक सिंगल आली, धावफळ आता 7. बघा पडले गावचे कोणीही ज्येष्ठ व्यक्तिमत्व, ज्येष्ठ नागरिक दरम्यान इथं उपस्थित असाल तर सर्वांना आम्ही विनंती करतो की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. काही कारणास्तव मी सर्वांची नावं घेऊ शकत नाहीये, सर्वांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. व्हॉट अ शॉट इन फील्डच्या वरनं हा फटका उडवला, क्लासिकल स्ट्रोक. अगदी बघितलं गेलं फ्रंट फुटला आलं आणि अगदी त्याप्रमाणे अगदी अवे फ्रॉम द बॉडी हा जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार, काय बॅटिंग पाहायला मिळते. असे फटके अगदी मोस्ट ऑफ आपण लेदर क्रिकेटमध्ये पाहतो, इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये असे फटके आपण पाहतो, बट टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील बघा अगदी जर आपल्याकडे टेक्निक असेल ना तर टेक्निक आपल्याला पॉवरफुल बनवते, आपल्याला वीक नाही बनवत. ती गोष्ट इथं दाखवत असताना चिन्मय ड्राईव्ह करत असताना हा स्ट्रोक देखील चांगला होता, बट गॅप भेटता आला नाहीये. कव्हरला फिल्डर भरपूर चांगली फिल्डिंग झाली, एक सिंगल रन दरम्यान इथनं अगदी मिलेल धावफळक या सिंगल रनच्या मदतीने आता 12 वरती जाऊन पोहोचला. मोस्ट ऑफ आपण ऐकत असतो की टेक्निकल बॅट्समन असं म्हटलं जातं की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये जास्त कारगर ठरत नाही, बट असं नसतं. तुमच्याकडे जर टेक्निक आहे तर तुम्ही गोलंदाजच्या गतीचा वापर भरपूर चांगल्या पद्धतीने करू शकता, गॅप देखील भेदू शकता, हा देखील प्लस पॉईंट असतो. प्रत्येकी गोष्ट जर अगदी सकारात्मक दृष्टिकोनातून बघितली तर प्रत्येकी गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह निघतं. जर तुम्ही नेगेटिव्ह असाल ना तर तुम्हाला ना अगदी चांगल्या गोष्टीमध्ये देखील वाईट गोष्टी दिसतील. खऱ्या अर्थाने ना आपण ज्या नजरेने या जगाला पाहतो ना त्याच नजरेने आपल्याला हे जग दिसतं.
पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून पाहाल तर प्रत्येकही गोष्ट चांगली आहे, अगदी वाईट नजरेनं पाहाल तर प्रत्येकही गोष्ट वाईट आहे. आणि सध्याच्या घडीला अगदी इथं भरपूर चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते ओपनरची. बघा नेक्स्ट मॅच टॉसच्या दरम्यान जिंकला गेला भोपाळ टीमने आणि फर्स्ट फिल्डिंग चॉईस केली आहे, म्हणजे टीम जुनी डोंबिवली आपल्याला बॅटिंग करताना दिसेल. तुषार आपल्याला इन ऍक्शन मध्ये दिसतील. धीम्या गतीचा बॉल सन्मान दिला गेला, डॉट बॉल असेल. अगदी असं बघितलं गेलं की अगदी थोडासा एक्स्ट्रा बाउन्स बॅकफूटला गेले, डिफेन्स केलं. मी सध्याच्या घडीला बघा दोन्ही फलंदाजांकडे वेळ देखील भरपूर आहे, कारण अगदी रन्स कमी आहेत. अगदी धावफलक आपण पाहतो, बारा धावा धावफलकावरती फक्त गरज आहे आता इथं 16 धावींची. आणि इथं बघा अंपायरचा इशारा नो बॉल, आणि अगदी हा बॉल देखील ट्रॅव्हल होतोय खाली क्षेत्र, चौकार देखील मिळेल 4+1 अशा या 5 धावा असतील. इथे आपण असा दिवस हा अंतिम दिवस आहे स्पर्धेमधला, आणि असा दिवस ना बॅटिंग आपल्याला हाय स्कोरिंग मॅचेस पाहायला मिळाल्याच नाहीयेत. मोस्ट ऑफ मॅचेसमध्ये आपल्याला गोलंदाजांचा धबधबा इथं पाहायला मिळाला, त्या अनुषंगाने टीम भोपाळने देखील फर्स्ट फिल्डिंग चॉईस केली. कारण मग आता 5 ओव्हरची मॅच असेल टीम जुनी डोंबिवली आणि टीम भोपाळमध्ये, त्या अनुषंगाने ती मॅच अगदी खऱ्या अर्थाने बघा काय घडलं स्पर्धेमध्ये. अशा दिवसामध्ये मोस्ट ऑफ फलंदाज थोडा अति आक्रमक होण्याच्या प्रयत्नामध्ये विकेट सुरुवातीमध्ये गेले आणि अंतिम चरणावरती रन्सच नाही आला. कारण बघा अगदी तुम्हाला रन्स बनवायचे आहेत ना, तर तुम्हाला सुरुवातीमध्ये विकेट हातामध्ये ठेवणे गरजेचं आहे. अगदी आपण बघितलं की जेव्हा टीम आसदेने 52 धावा चेस केला तेव्हा काय घडलं, सुरुवातीमध्ये विकेट हातामध्ये ठेवले आणि जसं इथं बघितलं गेलं की एक चांगली सुरुवात आहे तेव्हा करणने आक्रमण केलं. आणि तेच चित्र होतं की प्रत्येकी मॅचमध्ये ना तुम्ही अगदी 5 ओव्हर जेव्हा असतात ना तेव्हा सुरुवातीची जी पहिली 2 षटके आहेत ना डिफेन्सिव्ह अगदी खेळणं थोडं गरजेचं असतं. विकेट हातामध्ये ठेवले ना तर तुम्ही जास्तीत जास्त रन्स इथं बनवू शकता. या इनिंगमध्ये देखील तेच झालं आणि सध्याच्या घडीला एक आणखीन एक चांगली पार्टनरशिप दोघांची पाहायला मिळते. 19 धावा धावफलकावरती शॉर्ट पिच डिलिव्हरी धीमा गतीचा बॉल आडवा बाटने स्ट्रोक खेळायचा होता, डॉट बॉल असेल. बघा टीम भोपर जय गावदेवी प्रणिता 11 या नावाने टीम भोपर आपल्याला खेळताना दिसेल. बघा नाव अगदी महत्वाचं आहे, कारण अगदी प्रत्येकी टीमच आपण नाव पाहत असतो. बॅकफूटला जाऊन जबरदस्त फटका, पॉइंट रिजनला फिल्डर दरम्यान इथं प्रयत्न करतील कारण बाउंड्री थोडीशी लांब आहे त्या रिजन मध्ये, तोपर्यंत संधी होती. 2 धावा इथं कम्प्लीट केल्या जातात 2 धावींच्या मदतीने. आता धाऊ फलक 21 वरती. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा टीम आपण आदर्श क्रिकेट क्लब पडलेच्या माध्यमातून सनराईज ट्रॉफी 2023 दोन दिवसाचं भव्य दिव्य पर्व आणि असा अंतिम दिवस कालच्या दिवसामध्ये टीम आगासन आपल्याला मेगा फिनालेमध्ये इंटर होताना दिसली. गतीचा वापर करण्याचा प्रयत्न जरूर केला पण धीमा गतीचा बॉल होता, हरकत नाही. एक सिंगल रन दरम्यान इथं घेतली गेली. प्रत्येकी बॉलवरती ना अगदी जास्त एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचे प्रयत्न केले जात नाहीयेत, फक्त अगदी ज्याप्रमाणे बॉल येतो बॉलच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न अगदी दोन्ही फलंदाज इथं करतात. जास्त रिस्क देखील घेतला जात नाहीये, त्यांना माहिती आहे इथनं अगदी इझिली आपण ही मॅच जिंकू शकतो. चांगला स्टार्ट, अगदी धावफलक 22, आता गरज आहे फक्त 6 धावेंची. आणि दिशा देण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये, लीडिंग एज फिल्डर डाऊन दी बॉल, मिस्टेक होणार नाहीये. पहिली सफलता इथं मिळाली फलंदाज, करणला जावं लागेल वापस. दिशा देण्याचा प्रयत्न केला लीडिंग एज आणि अगदी जे स्क्वेअर लेगला फिल्डर होते जजमेंट देखील तितके चांगले राहिले. प्रतिम कॅश त्यांनी पकडली, पहिला धक्का दरम्यान इथं लागतोय 22 वरती. बट ओपनर्सने त्यांचं जे कार्य होतं ते केलं, आता इथनं फक्त 6 धावींची गरज. नवीन फलंदाज क्रमांक 3 वरती अमोल दरम्यान इथनं आपल्याला पाहायला मिळतील. मग हा सामना देखील 10 विकेट्सने जिंकण्याची अगदी संधी होती टीम आसदेकडे, बट इथनं विकेट मिळाली गोलंदाजाला, पहिला धक्का लागतो. आता फक्त 6 धावींची गरज. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज इथनं तयार होतो कॉमेंट्री बॉक्सच्या एंडनं हरेश, फक्त 6 धावींची गरज. भरपूर साऱ्या मान्यवरांच्या कटआउट्स देखील आपण ग्राउंडच्या चारी बाजूने पाहतो, तर प्रत्येकी मान्यवरांचं विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी आहे, त्यांचा देखील उल्लेख करणं अगदी गरजेचं.
कारण अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये साधारणतः आपण म्हणत असतो की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कोणती आयसीसी नाही आहे, बीसीसीआय नाही आहे, इथे हेच मान्यवर असतात जे आपल्याला पाठिंबा देतात, सपोर्ट करतात. आणखीन एक चांगला फटका, बट ताकद थोडीशी कमी पडली कारण अगदी मिडल ऑफ द बॅट स्ट्रोक केले होते, प्रॉपर टायमिंग देखील झालं होतं. बट टेनिस बॉल क्रिकेट थोडंसं पॉवर जनरेट करणं देखील गरजेचं होतं, बट ती गोष्ट पाहायला मिळाली नाही. आणि लॉंग ऑफला जे फिल्डर होते त्याने देखील कोणती मिस्टेक केली नाही आहे. बाक टू बाक दोन्ही ओपनर्स आता डगआउटमध्ये आपल्याला जाताना दिसेल. चिन्मयच्या स्वरूपामध्ये हा दुसरा धक्का. आणि लंच ब्रेक आहे आमच्या डीजे मास्टरचा, अन्यथा भरपूर चांगली संगीत ऐकायला नक्कीच मिळाली असती. ब्रेक नंतर ते देखील आपल्या समेत लगेच जॉईन होतील, बट तोपर्यंत इथनं दोन धक्के आतापर्यंत लागले गेले. चौथा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 4 वरती प्रवीणला आपण दरम्यान इथनं पाहतो. दुसऱ्या फेरीमधला हा पहिला सामना आपण दरम्यान इथनं पाहतो. अजून देखील विजयाचं लक्ष, 6 धावांची अजून देखील गरज आहे. पुढचा बॉल, एक सफलता मिळाली गोलंदाजाला. लोबो फुल टॉस बॉल, रनआउटची संधी होईल का? आणि इथलं जर डायरेक्ट आला असं तर काम तमाम होत. डॉट बॉल असेल. या मासमध्ये अजून देखील काही बाकी आहे का? अगदी बघितलं गेलं तर 6 धावांची गरज आहे. आणि जर अगदी आपण विकेटचा विचार केला तर पुल करायचा होता. अंपायरसाठी वेट करू. बॉटम बॉलचा संपर्क नाही आहे. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक सिंगल असेल. सिंगल रन आणखीन मिळतीय. आदरणीय विजयदादा ठाकूर साहेब जे पडलेगावचे समाजसेवक आहेत त्यांचं देखील इथे शुभागमन होतं. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल सनराईज ट्रॉफी 2023 या भव्यदिव्य पर्वामध्ये. लॉफ्ट फटका आणि इथं गॅप इथं भेदला गेलाय. बॉल ट्रॅव्हल होतो फिल्डर दरम्यान, लॉंग ऑफ चे पोहोचतात आणि फिल्डिंग चांगली झाली. तोपर्यंत रन्स दरम्यान इथं कम्प्लीट केल्या गेल्या या बॉल वरती. तब्बल या दोन धाबा. तसाच हा स्ट्रोक आपण अगदी चिन्मयच्या बॅटमधून देखील बघितला गेला होता, बट त्या स्ट्रोकमध्ये एलिव्हेशन मिळालं बट डिस्टन्स ही कमी राहिली. तर मी उल्लेख केला होता की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कधी कधी ना पॉवर हा फॅक्टर आहे ना तो देखील मॅटर करतो. दोन धाबा आल्या तर फळक आता 25 आता फक्त 3 धाब्यांची गरज असेल. हरेश ठोंबरे आणि दरम्यान इथनं स्विचिटचा फटका खेळायचा होता, बट अगदी बॉल ट्रॅव्हल होतोय आणि हा बॉल जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे 22 स्वरूपामध्ये. या 4 धावा मिळतील. अशा प्रकारे मॅच फिनिश. मॅच जिंकली आहे टीम आसदे क्रिकेट संघाने आणि सेमी फायनल 2 तिकीट आता आसदे टीमच्या नावावरती. लगेच आपण मार्द मॅच देऊया आणि गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने विचार जर केला तर भरपूर चांगली गोलंदाजी, प्रत्येकाने इम्प्रेसिव्ह गोलंदाजी केली कारण अगदी तिन्ही गोलंदाजांना एक एक सफलता मिळाली. बट त्याच्यामध्ये जर आपण उल्लेख केला गेला तर इथन पाटील सर